मिरजेत फुटबॉल सामना की लोकसभा उमेदवार प्रचार सामना? विशाल पाटील यांच्या डिजिटल फलकावर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवकांचे एकत्र फोटो, जोरदार चर्चा, मिरज पॅटर्नचा संजय काका पाटील यांना मोठा धक्का. मिरजेत अखिल भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासवासी वसंतदा पाटील फुटबॉल चषक 2024 या विद्युत झोतातील फुटबॉल सामने मिरज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शिवाजी दुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहेत. पण या सामन्यात लावण्यात आलेल्या डिजिटल फलकाची जोरात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांचे लावण्यात आलेले डिजिटल फलकावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, आनंद देवमाने, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार, करण जामदार, संजयबापू मेंढे, राष्ट्रवादी पक्षाचे मैनुद्दीन बागवान, अभिजित हारगे, नर्गिस सय्यद, आजम काजी इत्यादींचे एकत्रित फोटो असल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. फुटबॉल सामना की लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा हा सामना याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भाजप पक्षातून निवडून आलेले माजी नगरसेवक या डिजिटल फलकावर विशालदादा पाटील यांच्यासोबत फोटो असल्याने भाजप पक्षातून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षातून लोकसभा निवडणुकीस इच्छुक असलेले संजय काका पाटील यांना मिरज पॅटर्नने मोठा धक्का दिलेला आहे. भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्ष विशालदादा पाटील यांच्या लोकसभा प्रचाराला उतरली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.